नमस्कार म्युच्युअल फंड सिम्प्लिफायच्या सत्रात आज आपण जाणून घेणार आहोत सेबीची नवीन प्रॉडक्ट कॅटेगरी पहिला भाग इक्विटी आज आपण पाहतो की म्युच्युअल फंडाच्या इतक्या इक्विटी स्कीम्स आहेत की इन्व्हेस्टर जो आहे तो गोंधळून जातो ऑक्टोबर दोन हजार सतरामध्ये सेबीने नवीन नियमावली आणली आणि त्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये एकच फंड चालवता येणार आहे त्यामुळे इन्व्हेस्टरला फंड सिलेक्ट करणं सोपं होऊन जाईल हा फरक साधारण एप्रिल मे दोन हजार अठरापासून दिसून येईल इक्विटी फंडामध्ये सेबीने शेअर मार्केटमधील कंपन्यांचे वेगवेगळे ग्रुप बनवले आहेत पहिल्या शंभर मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या लार्ज कॅप कंपन्या मानल्या जातील एकशे एक ते दोनशे पन्नास ज्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या मिडकॅप कंपन्या मानल्या जातील आणि त्यापुढील सर्व कंपन्या ज्या आहेत त्या स्मॉल कॅप कंपन्या म्हणून ओळखल्या जातील या वर्गीकरणाप्रमाणे म्युच्युअल फंडाला आपल्या स्कीम्स चालवायला लागणार आहेत लार्ज कॅप कंपन्या कमी अस्थिर असतात तर स्मॉल कॅप कंपन्या जास्त अस्थिर असतात आणि हे लक्षात ठेवून आपण आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आपल्यासाठी योग्य ती स्कीम निवडली पाहिजे <laughs> एक मल्टी कॅप फंड असेल जिथे फंड मॅनेजर किमान पासष्ट टक्के इन्व्हेस्टमेंट ही कोणत्याही इक्विटी शेअरमध्ये करू शकेल लार्ज कॅप फंड असेल यामध्ये फंड मॅनेजर किमान ऐंशी टक्के इन्व्हेस्टमेंट फक्त लार्ज कॅप कंपनीमध्ये कर करणं आवश्यक आहे एक लार्ज व मिडकॅप असा एकत्र फंड असेल जिथे फंड मॅनेजरला दोन्ही टाईपच्या शेअरमध्ये लार्ज कॅप आणि मिडकॅप पस्तीस पस्तीस टक्के इन्व्हेस्टमेंट करणं आवश्यक आहे त्यानंतर एक मिड कॅप फंड असेल तसाच एक स्मॉल कॅप फंड असेल आणि या दोन्ही फंडांमध्ये फंड मॅनेजरला किमान पासष्ट टक्के इन्व्हेस्टमेंट ही रिस्पेक्टिव्ह साईजच्या शेअर्समध्ये करावी लागेल एक डिव्हिडंट इल्ड फंड असेल जिथे किमान गुंतवणूक रेग्युलर डिव्हिडंट देणाऱ्या शेअर्समध्ये असेल व्हॅल्यू फंड किंवा कॉन्ट्रा फंड ही एक इन्व्हेस्टमेंट स्टाईल आहे अशा प्रकारच्या फंडमध्ये किमान पासष्ट टक्के शेअर हे त्या स्टाईलशी जुळणारे असायला हवेत फोकस्ड फंडमध्ये फंड मॅनेजरला जा जास्तीत जास्त तीस शेअर्स थर्टी थ तीस शेअर्समध्ये गुंतवणूक करता येईल इक्विटी फंड जर सेक्टरशी संबंधित असेल किंवा कोणत्या थीमशी संबंधित असेल तर फंड मॅनेजरला किमान ऐंशी टक्के इन्व्हेस्टमेंट ही त्या सेक्टरमध्ये किंवा त्या थीममध्ये करणं आवश्यक आहे शेवटचा इक्विटी फंड म्हणजे एस uh, किंवा टॅक्स सेव्हिंग uh, स्कीम यात किमान ऐंशी टक्के इन्व्हेस्टमेंट ही कोणत्याही टाईपच्या शेअर्समध्ये असेल व यात तीन वर्षाचा uh, लॉक इन पिरियड किंवा तीन वर्ष रक्कम काढता येणार नाही ना असे हे फंड आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार आणि uh, आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या मुदतीनुसार आपण सिलेक्ट करू शकतो म्युच्युअल फंड सही आहे धन्यवाद म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट टू मार्केट रिस्क प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग